पुणे ग्रामपंचायत शिनोलीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे. शिनोली ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं होतं. त्यानुसार विविध विकास कामांचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, मागील ग्रामसभा दिनांक 27/5/2022 रोजी झाली असून त्यातील ठरावावर सविस्तर चर्चा होऊन मागील प्रोसिडिंग कायम केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रम साजरा करणे, दिनांक 13-15 ऑगस्ट आणि हर घर तिरंगा योजनेअंतर्गत घरोघरी तिरंगा उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जलजीवन मिशन अंतर्गत गाव हर घर जल घोषित करणे, या अंतर्गत संपूर्ण मिळकतींना 100% घरांना नळजोडणी करण्यात यावी असं ठरलंय. कोरोना लसीकरण जनजागृती ग्रामसभेमार्फत करण्यात आली. विधवा अनिष्ट प्रथा बंद करणे, गावकऱ्यांमध्ये अनिष्ट प्रथा बंद करून विधवांना सन्मान मिळवणे, यासाठी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण विधवा महिलांच्या हस्ते करण्यात यावे असं ठरलंय. यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री जयजीत नाईककडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. आज ग्रामपंचायत शिनोली या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. प्रत्येक घरोघरी झेंडा उभारणी करणे हा जो कार्यक्रम आहे, या ठिकाणी आपल्या गावातील सर्व नागरिकांनी आम्ही आपल्या घरावर स्वखर्चाने ग्रामपंचायतीमध्ये ध्वज घेऊन प्रत्येक घरावर आम्ही तिरंगा फडकवणार आहोत असं सगळ्या लोकांनी ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रत्येक घराला नळ कनेक्शन देणे हा विषय त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामध्ये असा ठराव समोर आला की प्रत्येक घराला जे कनेक्शन आहे, प्रत्येक घराच्या कनेक्शनला मीटर जो आहे, पाण्याचा मीटर तो बसवायचा आहे. ज्या ठिकाणी नळ कनेक्शन नाहीये त्या व्यक्तीला सुद्धा, त्या खात्याला सुद्धा 1100 रुपये किमान पाणीपट्टी भरावी लागेल अशा प्रकारचा ठराव समोर झालेला आहे. त्याच्यानंतर विधवा आणि प्रथा बंद करण्याचा ठराव हा ग्रामपंचायतीमध्ये आज संपन्न झाला आणि त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे सुरुवात अशी केली की 15 ऑगस्ट जो आहे आताचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव, या निमित्ताने 15 ऑगस्ट ग्रामपंचायत कार्यालयासमोर जो ध्वजारोहण होणार आहे, ते ध्वजारोहण गावातील जी विधवा महिला आहे त्या विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी विधवा महिलांनी नावनोंदणी करायची आहे. सोडत पद्धतीने ज्या महिलेचं नाव येईल त्या महिलेच्या हस्ते ध्वजारोहण त्या ठिकाणी संपन्न करण्यात येईल असा ठराव एकमुखाने आजच्या सभेमध्ये झालेला आहे. त्याचप्रमाणे प्लास्टिक बंदी हाही ठराव या ठिकाणी झालेला आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक लाभार्थी योजना जे पुणे जिल्हा परिषदेमार्फत वैयक्तिक लाभार्थी योजना आता येणार आहे, त्या लाभार्थी निवडीचा ठराव या ठिकाणी झालेला आहे. विविध विकास कामांचं नियोजन करणे किंवा विविध विकास कामांचा आढावा, 5% आबंड निधी सन 21/22/23/24/24/25 हा पंचवार्षिक आराखडा आणि 21/22/23/24 वार्षिक आराखडा हा या ठिकाणी केलेला आहे. ग्रामपंचायतीची करवसुली आहे, ही करवसुली अत्यंत असमाधानकारक आहे. त्याच्यामध्ये करवसुलीच्या संदर्भामध्ये जे नळ कनेक्शन फक्त 40% लोकांनी नळ कनेक्शन आपली पट्टी भरलेली आहे, त्यामुळे वीज बिलाचा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक महिन्याला वीज कनेक्शन कट करणे हा प्रकार वारंवार घडतात. जे लोक जे थकबाकीदार, पाणीपट्टी थकबाकीदार आहे, जलपट्टी थकबाकीदार आहे, त्याचे नळ कनेक्शन या 8 दिवसांमध्ये जर आपण या 8 दिवसांमध्ये खात्यानंतर पाणीपट्टी गणपट्टीची रक्कम भरली नाही तर त्या ठिकाणी नळ कनेक्शन तोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे करवसुलीच्या संदर्भामध्ये 30 सप्टेंबरच्या अगोदर जे लोक आपली पाणीपट्टी 100% घरपट्टी 100% भरतील त्या लोकांना घरपट्टीमध्ये 5% सवलत देण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला अशा खात्याला ग्रामपंचायतमार्फत एक डस्टबिन मोफत देणार आहे, तर याचा फायदा खात्याने घ्यावा. त्याचप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वरूपाची कामं जी असतील, वैयक्तिक स्वरूपाची कामं किंवा सार्वजनिक स्वरूपाची जी कामं आहेत त्यासाठी लोकांनी नावनोंदणी केल्यानंतर त्यांना वैयक्तिक शेळी पालन असेल, गोठा पालन, गाई शेळी पालन असेल, गाय गोठा असेल, ही जी कामं जर वैयक्तिक कोणाला घ्यायची असेल किंवा सार्वजनिक कामं जर कोणाला घ्यायची असतील तर त्या ठिकाणी ग्रामपंचायतीकडे नावनोंदणी करणं गरजेचं आहे. हा ठराव या ठिकाणी मंजूर झालेला आहे. याप्रमाणे सर्व विषय साधारण चर्चा होऊन आणि ठराव समत होऊन आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही ग्रामसभा अभियान असेल किंवा आरोग्य दुरुस्ती असेल, सार्वजनिक सौचालय दुरुस्ती असेल, वैयक्तिक सौचालय दुरुस्ती असेल, कोरोना लसीकरण असेल,
सहाशे प्रकल्प आणि प्रकल्प ठराव या आजच्या काम सभेमध्ये सर्व संमत झालेले आहेत. सर्व उपस्थित मतदारांचं, ग्रामस्थांचं, ग्रामपंचायतीच्या वतीने आभार व्यक्त करून या ठिकाणी सभा संपलेली आहे. जय हिंद. अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये आजची आपल्या या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्य 15 ऑगस्ट जवळ आलेले आहेत या निमित्ताने विशेष ग्रामसभा संपन्न झाली. त्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये सर्व विषय हाताळले गेले आणि सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनी जे निर्णय झाले त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन पुढील काळामध्ये चांगले ठराव संमत केलेले आहे. ज्यामध्ये आपला येणारा आत्ताचा 15 ऑगस्ट आहे, तर 15 ऑगस्ट जो होणार आहे ध्वजारोहण जे होणार आहे ती या गावातील विद्वान महिलांपैकी या लकी ड्रॉ पद्धतीने एका महिलेची निवड करून त्या महिलेच्या हस्ते हा ध्वजवंदन होणार आहे. त्या निमित्ताने सर्व नागरिकांनी एकमुखाने हा जो निर्णय घेतला त्याबद्दल सर्व नागरिकांचे या ग्रामपंचायतच्या वतीने आणि सर्व उपस्थितांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. ज्यामध्ये या ग्रामसभेला आवर्जून उपस्थित झालेले या गावचे माजी सरपंच श्रीमती शकुंतलाताई काळे, उपसरपंच सुनीलजी बोराडे, तसेच मिवनशंकर कारखान्याचे संचालक माननीय भगवानशेठ बोराडे, ग्राम स्वच्छता अभियानाचे अध्यक्ष माननीय आत्मामजी डॉक्टर साहेब, तसेच भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष देवरामशेठ बोराडे, तरुण कार्यकर्ते आमचे दिलीप बोराडे असतील, दिलीप बोराडे असतील, बाबू बडाले असतील, मयूर बोराडे असतील, तसेच विठ्ठल अण्णा आहेत आमचे मार्गदर्शक, तसेच शंकरराव ज्येष्ठ नेते भगवानशेठ देवस्थानचे विश्वस्त रोहिता दादा असतील, आमच्या महिला भगिनी आशाताई बोराडे आहेत, परत ढेरंगेताई आहेत, संतोषजी तोडकर आहेत, सर्वच कुमार ढेरंगे आहेत, सर्वच मंडळी उपस्थित आहेत. आणि यामध्ये ग्रामपंचायतीचे प्रशासक माननीय मैत्री भाऊसाहेब यांनी चांगल्या पद्धतीमध्ये विषय मांडून चांगले विषय आपले त्याबद्दल आम्हा सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. त्यांना कर्मचाऱ्यांनी पुढील काळामध्ये चांगली साथ देऊन या गावच्या ग्राम स्वच्छतेमध्ये आरोग्यामध्ये चांगल्या पद्धतीचे नियोजन करून एक आरोग्य सर्व नागरिकांना मिळावं अशी या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंदू बोरहाडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, आंबेगाव.